राष्ट्राची आपण निर्मिती बघितली, संयुक्त राष्ट्राची आपण काही उद्दिष्ट बघितला, काही हेतू बघितले, आता आपल्याला रचना बघायची. रचना म्हणजे जे कार्य करायचं असतं ना, त्याची काही रचना असते, त्याचा काही क्रम असतो. उदाहरण आपलं शरीर. आता शरीराची रचना कशी आहे? आपले डोळे, डोळ्यांचं कार्य काय आहे? बघण्याचं. आपले हात, लिहिण्याचं काम. पाय, चालण्याचं काम. म्हणजे आपलं शरीर काय करतं? एखादी कार्य करून घेण्यासाठी परिपूर्ण जे आपले अवयव असतात त्यांची मदत घेतात. म्हणजे तुम्हाला सांगितलं, हात, पाय वगैरे, नाक, काय जे असतील ते. म्हणजे कोणतंही कार्य घ्या, कोणतंही काम घ्या, आपल्याला ते पार करायचं असेल तर आपल्या जे शरीराचे इतर अवयव असतील, कोण पाय वगैरे जे असतील ते सर्व त्यांची मदत लागते ना. तसंच हे संयुक्त राष्ट्राला जगामध्ये शांतता निर्माण करायची आहे, मग त्यांना तर काहीतरी त्यांच्या कार्य करण्यासाठी त्यांना तर काही विभागणी करावीच लागेल. मग त्यांनी विभागणी केली. किती गटामध्ये विभागणी केली? सहा. पहिला, सगळ्यात पहिली विभागणी म्हणजे त्यांची रचना. विभागणी म्हणजे रचना सांगतो मी तुम्हाला, रचना म्हणतात त्याला, किंवा शाखा म्हणतात. संयुक्त राष्ट्राच्या शाखा प्रमुख सहा आहेत. किती आहेत? सहा. मग त्या शाखा कोणत्या आहेत, ते प्रमुख अंगे कोणते आहेत? सर्वात प्रथम आहेत पहिला आमसभा. आमसभेला महासभा सुद्धा म्हणतात. आमसभेला काय म्हणतात? महासभा सुद्धा म्हणतात. आपल्या पुस्तकात नाही बेटा. दुसरं आहे आपली सुरक्षा परिषद. कोणती आहे? सुरक्षा परिषद. म्हणजे आमसभेमध्ये काय असतं? जागतिक प्रश्नांवर, जागतिक प्रश्न, पर्यावरण समस्या असेल, कोणतं कुपोषण असेल, हिच्यावर त्या, हिच्यामध्ये 193 देश एकत्र आलेले असतात आणि तिच्यावर ते चर्चा करतात. ती आमसभेमध्ये आपण बघितलं, पुढच्या व्हिडिओमध्ये तर बघूया पण थोडंफार. दुसरं आहे सुरक्षा परिषद. आता सुरक्षा म्हणजे तुम्हाला माहिती आहे काय असतं? सुरक्षा म्हणजे आपल्याला शत्रूपासनं किंवा आपल्या, आपण जीवन जगत असताना आपल्यावर काही संकटं येतात किंवा कोणी काही हल्ला करेल, यासाठी काही ती आपण निर्मिती करतो, स्वतःचं संरक्षण करतो, त्यासाठी जागतिक लेवलवर सुरक्षा परिषद नेमण्यात आली. दुसरं भांग त्याचं, पहिलं आमसभा, दुसरं सुरक्षा परिषद. तिसरं आहे आर्थिक आणि सामाजिक परिषद. आर्थिक आणि सामाजिक परिषद, संयुक्त राष्ट्राची रचना तिसरी. म्हणजे आर्थिक आणि सामाजिक, आर्थिक जागतिक लेवलवर, जागतिक हिच्यावर कोणत्या देशाला काही आर्थिक हानी झाली असेल, पैशांचा तुटवा वगैरे असेल, तिच्यावर ते मदत करण्याचं काम. सामाजिक असेल, सामाजिकमध्ये तुम्हाला माहिती आहे सामाजिक परिषद म्हणजे आपल्या देशामध्ये विविध धर्म आहेत, त्या धर्म म्हणजे असा भारतातील एकमेव असा देश आहे, भारत जगामध्ये असा एकमेव देश आहे भारत, असं कुठेच नाही. त्या भारतामध्ये विभिन्न, त्यानंतर विविध जातीचे, धर्माचे लोक, असं हा फक्त भारत देश आहे, जगामध्ये कोणताही सापडणार नाही. भारतामध्ये सर्व भाषा बोलणारे आहेत, सर्व धर्माचे लोक आहेत. आणि इतर देशांमध्ये बघा, तुम्ही अभ्यास करून बघा, नेटवर बघा, सर्च करून. दुसरं या तिसरी परिषद, चौथी परिषद आहे आपली आंतरराष्ट्रीय न्यायालय. आंतरराष्ट्रीय न्यायालय म्हणजे दोन राष्ट्रांमधला वाद असेल तो शांततेच्या मार्गाने सोडवण्यासाठी आंतरराष्ट्रीय न्यायालयाची स्थापना करण्यात आली. आंतरराष्ट्रीय न्यायालय कुठे आहे? नेदरलँडमध्ये. नेदरलँड या ठिकाणी, नेदरलँड जो देश आहे त्यामध्ये हेग नावाचं एक शहर आहे, त्या हेगला हे आंतरराष्ट्रीय न्यायालय आहे. पुढचं आहे आपलं आर्थिक विश्वस्त मंडळ. कुठलं आहे? विश्वस्त मंडळ. पाचवी शाखा त्याची, संयुक्त राष्ट्राची, विश्वस्त मंडळ. त्यानंतर आहे आपली सचिवालय. आता विश्वस्त मंडळ आहे हे काही काळ टिकलं नाही, ते पुन्हा बरखास्त झालं. सचिवालय आहे, सचिवालय, सचिवालय का असतो? कोणतेही काम प्रशासकीयरित्या पूर्ण करण्यासाठी त्याला एक कार्यालय असतं, त्याला आपण काय म्हणतो? सचिवालय. आता या संयुक्त राष्ट्राच्या त्या सहा शाखा आपल्या झाल्यात, पण याच्या व्यतिरिक्त त्याला संलग्न शाखा आहेत. संलग्न म्हणजे काय? जोडलेले. संलग्न म्हणजे संयुक्त राष्ट्राला मदत करणाऱ्या कोणत्या इतर शाखा आहेत त्या आपण बघूयात त्यांची नावं. त्यानंतर असेल आंतरराष्ट्रीय कामगार संघटना आहे, जोडलेली ती संयुक्त राष्ट्राला. म्हणजे ते आंतरराष्ट्रीय कामगार संघटना काय असते? जागतिक लेवलचे जे प्रश्न असतात ते सोडवण्यासाठी, कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी. त्यानंतर अन्न व शेती संघटना आहे,
जागतिक आरोग्य संघटना आहे, त्याचबरोबर जागतिक बँक सुद्धा आहे, या काय आहेत, सगळं संयुक्त राष्ट्राशी संलग्न असलेल्या संस्था आहेत. संयुक्त राष्ट्राचा बालक निधी असेल निधी संघटना आहे, संयुक्त राष्ट्राची शैक्षणिक वैज्ञानिक आणि सांस्कृतिक अशी संघटना आहे. त्याचबरोबर या संयुक्त राष्ट्र ज्या ठिकाणी कार्यालय आहे त्या ठिकाणी काही भाषा तिथे आपल्या मुख्य आहेत. मग त्या भाषा कोणत्या आहेत मुख्य? आता इंग्रजी तर सर्वांना देते म्हणजे प्रश्न देत नाही, इंग्रजी पहिली झाली. दुसरी ह्या आपली फ्रेंच भाषा, त्यानंतर रशियन आहे, स्पॅनिश आहे, चिनी आहे. आता चिनी भाषा मला सांगा, चीन या देशामध्ये म्हणजे तिथे आपल्या भारतामध्ये तरी विविध ठिकाणी विविध भाषा बोलल्या जातात, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र वगैरे, गुजरात वगैरे, पण चीन असा एकमेव देश आहे त्या देशामध्ये फक्त चिनीत भाषा चालते, दुसरी कोणतीच भाषा नाही. म्हणजे आणि चीन हा जगातील लोकसंख्येच्या दृष्टीने सगळ्यात मोठा देश आहे, म्हणून ती चिनी भाषा त्या ठिकाणी ॲड आहे. म्हणजे बघा किती भाषा झाल्यात, पाच झाल्यात. एक पहिली इंग्रजी, दुसरी आहे फ्रेंच, तिसरी आहे रशियन आणि आपली चिनी भाषा. बाकी पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया. नमस्कार.